तिकडे पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरातील ज्या सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांचा सत्कार होणार आहे त्या सभागृहाचं काम अजूनही अपूर्ण आहे. विठ्ठलाचा गाभारा सोळआंबी इथलं काम अद्यापही अपूर्ण आहे. मात्र श्री विठ्ठला मंदिराचं वैभव वाढवणाऱ्या पेशवेकालीन सभागृहाचं काम लवकरात लवकर पूर्ण करा अशी मागणी आता होती आहे. मंदिराचं वैभव वाढवणारा हाच तो पेशवेकालीन सभामंडप आहे. आपण आता बघू शकतो की याच सभामंडपामध्ये खरं तर भजन कीर्तन त्याचबरोबर आषाढी एकादशीला मुख्यमंत्री आल्यानंतर त्यांचा सत्काराचा जो कार्यक्रम होणार आहे तो ह्याच सभामंडपात होणार आहे. मात्र आता जर आपण बघितलं तर जतन आणि संवर्धनाचं विठ्ठल मंदिरात काम सुरू आहे, मात्र ह्या सभामंडपाचं अजूनही काम पूर्ण झालं नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर आषाढी यात्रेचा सोहळा हा अगदी तोंडावरती आलेला आहे. जवळपास 17 जुलैला खरं तर आषाढी एकादशी सोहळा संपन्न होणार आहे आणि त्याच दिवशी खरं तर ह्या सभागृहामध्ये खरं तर मुख्यमंत्र्यांचा जो सत्काराचा कार्यक्रम असतो, मानाच्या वारकऱ्याचा सत्काराचा कार्यक्रम या सभागृहामध्ये केला जातो. अनेक आमदार खासदार मंत्री देखील इथं उपस्थित राहत असतात. मात्र अजूनही हे मंदिरातलं जे काम आहे ते अर्धवट असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे लवकरात लवकर हे काम पूर्ण करावं अशी आता मागणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन जगदीश डांगेसर, रवी लवेकर, TV9 मराठी.